दोन दिवसात मॉन्सूनचं आता कोकणात आगमन होणार आहे. पुणे वेधशाळेने याबद्दलचा अंदाज वर्तवलाय. कर्नाटक किनारपट्टीवरती मॉन्सूनचं आगमन झालेलं आहे. दोनच दिवसात हा मॉन्सून कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात दाखल होईल. कर्नाटकच्या किनारपट्टीवरती मॉन्सूनचं आगमन झालं आहे आणि पुढच्या दोन दिवसात कोकण तसंच दक्षिण महाराष्ट्र हा मॉन्सून व्यापेल अशी माहिती समोर येते आहे. कल परसों बारिश मोरल सेम रहेगी या मामूली गिरावट आएगा. हल्का से मध्यम प्रकृति बारिश देखने को मिलेगा. 7 तारीख से बारिश एक्सपेक्टेड है. पुणे सिटी पुणे जिला कमजोर होता हुआ नजर आएगा. 9-10 तारीख तक ऐसे ही कमजोर रहेगा. बातमी मागची बातमी म्हणजे मावळमध्ये वळवाच्या पावसानं आज दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसानं मावळ परिसरामध्ये शेतकऱ्यांनी भात रोपांची पेरणी आणि शेतीच्या मशागतीच्या कामांना हाती घेतलंय. ग्रामीण तसंच शहरी भागात देखील मान्सूनपूर्व कामं करण्यासाठी सामान्यांची लगबग सुरू आहे. 15 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम असल्यानं नागरिकांची छत्री रेनकोट खरेदी सध्या रेंगाळली आहे. नांदेड जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस बरसला. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सकाळी चाललेल्या या जोरदार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. नांदेड अर्धापूर तालुक्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली. या जोरदार पावसामुळे वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. इकडे परभणीतही आज सकाळपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागात रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसलाय. या पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. या पावसामुळे खरीपाच्या पेरणीसह शेतीच्या इतर कामांना वेग येणार आहे. जालन्यातील मंठा शहरासह तालुक्यात आज सकाळी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरासह ग्रामीण भागात देखील पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची उन्हाच्या कडाक्यातून सुटका झाली आहे. मंठा तालुक्याबरोबरच परतूर तालुक्यातील काही भागातही आज पाऊस बरसला. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव शहरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस बरसला. अवघ्या अर्ध्या तासात मुसळधार पावसानं पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे. शहरातील मुख्य भागासह अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याचं चित्र होतं. तर मुसळधार पावसानं झाडांचीही पडझड झाली. आझादनगर भागातील कोहिनूर मशिदीजवळ झाड कोसळून रिक्षा आणि 2 हातगड्यांचं नुकसान झालंय. सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे It's a mistake.